चला तर आपण याच आकृतीवर आधारे या ठिकाणी हा प्रश्न पाहूया. पहा काय दिलं याच्यामध्ये, सोबतच्या आकृतीमध्ये वर्तुळ हे गणित विषय आवडणारे विद्यार्थी आहेत. वर्तुळामध्ये काय दाखवलं आहे, गणित विषय आवडणारे. त्यानंतर चौरस, चौरस हा इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी आहेत. चौरसामध्ये इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी दिलेले आहेत. त्यानंतर त्रिकोण विज्ञान व तंत्रज्ञान विषय आवडतो, म्हणून मी त्रिकोणाला विज्ञान व तंत्रज्ञान विषय आवडणारे विद्यार्थी असं नाव दिले. त्या प्रत्येक आकृतीला नाव देऊन घ्यायचं, जे जे दिलंय आपल्या प्रश्नामध्ये ते त्या आकृतीत नाव देऊन घेतल्यानंतर मग त्यांनी प्रश्न काढलेला आहे की खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता आपल्याला खाली जे प्रश्न दिले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायचं. प्रश्नाचं उत्तर शोधत असताना तुम्हाला चार पर्याय दिलेले असणार आहेत. त्या चार पर्यायांपैकी आपलं एक पर्याय फक्त उत्तर बरोबर असणार आहे. आता त्याच्यासाठी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. पहिला प्रश्न दिलेला आहे पहा, गणित विषय आवडणारे एकूण विद्यार्थी किती आहेत. एकूण शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. मग किती विद्यार्थी आहेत की त्यांना गणित आवडतो, तर मग गणितासाठी कोणती आकृती आपल्याला दिली, तर गणितासाठी या ठिकाणी आपल्याला वर्तुळ या आकृती दिलेली आहे. मग वर्तुळामध्ये कोणकोणत्या संख्या आल्या, तर वर्तुळामध्ये 8 आले, वर्तुळामध्ये 3 आले आणि 4 आले. म्हणून 4, 3 आणि 8 या सर्वांची बेरीज किती येते, 15. याचा अर्थ गणित विषय आवडणारे एकूण विद्यार्थी 15 आहे. म्हणून याच्यातलं 15 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पहा, किती विद्यार्थ्यांना फक्त इंग्रजी विषय आवडतो. फक्त इंग्रजी याचा अर्थ इंग्रजीसाठी जी आवडणारी आकृती आहे किंवा इंग्रजीचं प्रतिनिधित्व करणारी जी आकृती आहे ती आहे चौरस. आणि ह्या चौरसामध्ये फक्त चौरसामध्ये कोणती संख्या आहे, तर चौरसामध्ये या ठिकाणी आपल्याला फक्त 6 दिसत आहे, 5 दिसत आहे, 4 दिसत आहे, 3 दिसत आहे, पण 5 चौरस आणि त्रिकोणात दिसत आहे. याचा अर्थ त्यांना चौरसातला इंग्रजी आवडतो आणि विज्ञान तंत्रज्ञान आवडतो. म्हणजे फक्त इंग्रजी आवडतो का, तर इंग्रजी फक्त आवडत नाही. 4 काय सांगतात, 4 तीनही आपल्याला दिसतोय, त्रिकोणातही दिसत आहे, गणितात वर्तुळातही दिसत आहे आणि चौरसातही दिसत आहे. याचा अर्थ 4 विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानही आवडतं, 4 विद्यार्थ्यांना गणितही आवडतं आणि 4 विद्यार्थ्यांना इंग्रजीही विषय आवडतो. त्याचा अर्थ ते फक्त इंग्रजी आवडणारे विद्यार्थी आहेत का, तर नाही. तसं तीनचंही आहे, 3 गणितही आवडतो आणि इंग्रजी आवडतो. म्हणजे फक्त 6 विद्यार्थी असे त्यांना इंग्रजी विषय आवडतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 6 आहे.